कसं आहे झी मराठीने अनुभवा सिरियलची कॉपी करायचं ठरवलं तर आहे पण आता ही सिरियल हिट करण्यासाठी त्यांना बऱ्याच काय काय गोष्टी करायला लागणार आहेत हाय मी अधीश ए फिल्मी खबरी चॅनल वरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे पंधरा ऑगस्ट पासून दीपा परब चौधरी हिची नवीन मालिका येत आहे तू चाल पुढं ज्याच्यामध्ये एक सर्वसामान्य घरातली गृहिणी कसं तिची चौकट मोडून एक नवीन व्यवसाय सुरू करते याची ही सगळी गोष्ट आहे आणि मी तुम्हाला याच्या आधीच सांगितलं होतं की दीपा परबचा या मालिकेमधला लोक ह्या सगळ्या मालिकेची स्टोरी लाईक दिस इज एक्झॅक्टली लाईक स्टार प्लसची अनुपमा आणि स्टार प्रवाहाची आई कुठे काय करते म्हणजे अगदी लुक वगैरे सगळं तिची बोलायची बिलायची पद्धत सगळं सेम आहे आणि त्याच्यामुळे मालिकेला खूप ट्रोल करण्यात आलं होतं की तुमच्याकडे ओरिजिनॅलिटी नाही तुम्ही इतकी दिवस डंका वाजवता की आम्ही कोणाचे सिरियल कॉपी करत नाही तर आदर लोक आमचे सिरियल कॉपी करतात ते आता ह्याच्या पुढे काही राहणार नाहीये त्यामुळे झालंय काय माहिती का, है का है आता झी मराठीला अधिक जोमानी ही सिरियल प्रमोट करायला लागणार आहे नाही तर काही खरं नाही आणि म्हणूनच त्यांनी सध्या एक मोठं पाऊल उचललंय त्यांनी तू चाल बुढ़ श्रावण सखी नावाची एक कॉन्टेस्ट आणली आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र भरातल्या महिलांना त्यांना दोन फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एखाद्या विषयावरचं तुमचं जे परखड मत आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून झी मराठी पर्यंत आहे एक दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ असायला पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या अंगात कोणती ना कोणती तरी कला असायला पाहिजे आणि ती कलेचं प्रात्यक्षिक करणारा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही झी मराठी पर्यंत पोहोचवायचा आहे सध्या दीपा परब अनेक ठिकाणी जाऊन ही मालिका प्रमोट करते आहे अं ती नुकतीच आत्ता अंबाबाईच्या देवळात कोल्हापूरला जाऊन आली त्याच्यानंतर त्यांनी आता वेगवेगळ्या भागातल्या ज्या इन्स्पायरिंग महिला आहेत जसं आता नाशिकची नाशिकच्या एक मिसळवाल्या आजी आहेत सीताबाई त्यांचं नाव त्यांचा सुद्धा ना व्हिडिओ झी मराठीने केलेला आहे आणि त्यांनी दाखवलंय की कशी एक सर्वसामान्य स्त्री तू चाल पुढं म्हणत तिची फुल ऑन एनर्जी लावून एखादी गोष्ट अचीव्ह करत असते आणि आता ह्याच्यातलंच पुढचं पाऊल म्हणजे ही कॉन्टेस्ट असणारे एवढे सगळे प्रयत्न करून फायनली अनुभमाची ही कॉपी झी कॉ झी मराठीला विकता येते की नाही हे बघणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे कारण एक तर इतकं मोठं नाव आहे याच्याशी कनेक्टेड की दीपा परब चौधरी की जी इतक्या वर्षांनंतर टी व्ही वरती कमबॅक करते आहे त्यात एवढा मोठा प्लॉट आणि टाइम स्लॉट सुद्धा खूप महत्वाचा आहे कारण साडेसातच्या नंतर म्हणजे साडेसातला जे मन उडू उडू झाली मालिका होती तो स्लॉट भरून काढायला आता ती येणार आहे ऍट द सेम टाइम त्याच वेळेला स्टार प्रवाहावरती सुद्धा आई कुठे काय करते ही मालिका असते सो so, एवढी सगळी चॅलेंजेस जर पार करायचे असतील तर त्याला प्रयत्न सुद्धा तसेच जमदार हवे ना सो so, ते सगळे प्रयत्न सध्या झी मराठी करते आहे पण ही मालिका कशी चालती आहे नाही चालती हे तर मात्र पंधरा ऑगस्ट नंतर कळणार आहे सो so, ते मी तुम्हाला सांगेनच मीन वाईल तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका